पनवेल तालुक्यातील करंजाडे नोडमध्ये सिडको व महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे शॉक लागून आनंद वागे या तरुणाचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून वागे यांच्या कुटुंबियांना महावितरण कंपनीकडून 4 लाखांची भरपाई देण्यात आली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. या प्रकरणी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. पनवेल तालुक्यात अनाच्छादित ठेवण्यात आलेल्या डीपींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी शॉक लागून एखाद्या नागरिकाचा मृत्यू होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, त्यामुळे डीपी बंदिस्त करण्याची मागणी यापूर्वी केली आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या तारांकित मध्ये नमूद केले आहे. तसेच आनंद वागे या आदिवासी तरुणाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली असा तारांकित प्रश्न दाखल करून सभागृहाचे लक्ष वेधले.